आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यामध्ये विध्वंसक कारवाया करून घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने मागील 3 ते 4 दिवसापासून काही नक्षली एकत्र येऊन कट रचण्याच्या तयारीत असून ते गडचिरोली महाराष्ट्र व नारायणपूर छत्तीसगड सीमेलगत असलेल्या कोपरशी जंगल परिसरात 2 वेगवेगळ्या ठिकाणी तळ ठोकून बसलेले असल्याची माहिती मिळाली होती. गडचिरोली पोलीस दलातील विशेष अभियान पथकाच्या 21 तुकड्या व CRPF QAT 2 तुकड्या तातडीने कोपरशी जंगल परिसरात 2 वेगवेगळ्या ठिकाणी माओवाद विरोधी अभियान राबविण्याकामी रवाना करण्यात आल्या होत्या. नक्षल्यांनी जवानांना जीवे ठार मारण्याच्या व हत्यार लुटण्याच्या उद्देशाने जवानांच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार सुरू केला. जवानांनी प्रत्युत्तरादाखल व स्वरक्षणासाठी गोळीबार केला. पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षली घनदाट जंगलाचा फायदा घेत घटनास्थळावरून पसार झाले. सुमारे 8 तास चाललेल्या या चकमकीनंतर जंगल परिसरात जवानांनी शोध अभियान राबविले असता घटनास्थळावर 2 पुरुष व 3 महिला असे एकूण 5 नक्षली मृत अवस्थेत आढळले. जयापदा कांकेर छत्तीसगड कंपनी 10 DVCS सावजी तुलानी धानोरा गडचिरोली DVCM सप्लाय टीम सदस्य देवी रीता सप्लाय वसंत बख्तर बख्तर सप्लाय टीम सदस्य सुखमती कंपनी 10 सप्लाय टीम मृत नक्षल्यांवर चकमक जाळपोट व खून इत्यादी वेगवेगळे गुन्हे दाखल आहे. यासोबतच सदर घटनास्थळावर 5 अग्निशस्त्र हस्तगत करण्यात पोलीस दलास यश आले आहे. चकमकीत गडचिरोली पोलीस दलाचे 1 पोलीस जवान मुकुंद प्रभाकर आत्राम हे जखमी झाले आहेत. अभियानादरम्यान त्यांना हेलिकॉप्टरच्या मदतीने तातडीने बाहेर काढण्यात आले असून त्यांना उपचारासाठी नागपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.